धारणी येथील बासपाणी गावातील रोड 6 महिने लोटून सुद्धा रोडचे काम अपूर्ण असून गावातील नागरिक त्रस्त झाले आहे. ही माहिती नागरिकांनी 10 दिवसाअगोदर शासन प्रशासन यांना जिवंत चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र धारणी तालुक्यातील शासन प्रशासन कोमात असल्याचे चित्र दिसून येत आहे. रोडच्या अपूर्ण कामामुळे नागरिकात नाराजीचा सूर दिसून येत आहे. धारणी तालुक्यात विकास कामे जन्म तर घेत आहे, मात्र विकास कुपोषित जन्माला येत आहे. तरीही धारणीचे नालायक अधिकारी शासन प्रशासन म्हणते ऑल इज वेल. धारणी मुख्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या बासपाणी गावात तसेच शिरपूर ते नरवाटी फाट्यापर्यंत कोणत्या विभागा अंतर्गत अपूर्ण रोड मार्ग सोडून संबंधित अधिकारी व ठेकेदाराने मलाई खाल्ली हेच कळे ना. कारण की धारणी मेन रोड पासून तर बासपाणी तसेच शिरपूर ते रोणीखेडा नरवाटी मार्गापर्यंत व गावापर्यंत जोडणारा रोड 6 ते 7 महिन्यापासून अपूर्ण सोडून ठेकेदार व संबंधित अधिकारी गायबच झाले आहे. मात्र या अपूर्ण रोडमुळे संपूर्ण रोडवर गिट्टी खड्ड्यांमुळे बासपाणी व शिरपूर नरवाटी रोणीखेडा गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे कोणत्याही नेत्याने व कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याने लक्ष का नाही. एवढेच नव्हे तर संपूर्ण रोड हा कोणत्या विभागाअंतर्गत अपूर्ण काम केले आहे याचे कोणतेही प्रकारचे दिशानिर्देश दाखवणारा फलक सुद्धा लावलेला नाही. आता गावकरी नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की या रोडच्या विषयावर कोणत्या कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार. गावकरी चिंतेत एवढेच नव्हे तर काही धारणीच्या चड्डी बनियान पत्रकार टोळीने शासन प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अपूर्ण रोडचे काय असा मोठा प्रश्न शिरपूर नरवाटी रोणीखेडा व बासपाणी गावातील नागरिक विचारत आहे. सध्या निवडणुकीत अब्बा डब्बा आणि चब्बा मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांना भ्रमित करत आहेत. त्यांना हे अपुरे विकास दिसत नाही का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.